भक्ती वाटते पण कॉन्फिडन्स ठेवावं लागेल, पॉझिटिव्ह वाईब्स ठेवावं लागतील. तुम्हाला तर माहिती आहे प्रिपरेशन कितीही झाली असेल. एक सुविचार तुमच्यासाठी, कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. हे ऑल, वेलकम टू माय न्यू व्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? काळजी घेताय ना? नीट घ्यायलाच पाहिजे. आणि घेतली की नाही वॅक्सिन तुम्ही? आणखी कमेंटमध्ये मला सांगा. सो आजचा व्लॉग काहीतरी स्पेशल असणार आहे. तो स्पेशल काय हे पुढे तुम्ही बघा. हो केलाय का तुम्ही गेस? तुमच्या लक्षात मे बी आलं असेल काही लोकांच्या, काही लोकांच्या नसेल आलं. तो चला पाहूया आपण. मी तुम्हाला हे तर सांगितलं आजचा व्लॉग स्पेशल आहे, पण कुठल्या कारणासाठी स्पेशल आहे? ते म्हणतात ना, आपल्या आयुष्यात आपण कितीही परीक्षा दिल्या तरी त्या कधीच पुऱ्या नसतात. एक ना एक परीक्षा लागोपाठ आपल्या आयुष्यात चालू असते. त्यातलीच माझी ही एक परीक्षा. ती कसली काय हे कळण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा. फनी ब्लॉग आहे, मजा येईल. माझे मी एक्सपिरियन्सेस शेअर करते आहे, थोडीफार मी इन्फॉर्मेशन दिली आहे जे लोक नवीन आहे त्यासाठी. सो स्टे ट्यून गाईज. ये फायनली माझे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले आहे, तर चला आपण जाऊया टेस्ट ड्राईव्हला. थोडीफार तर आयडिया तुम्हाला आलीच असेल जेवढं मी थोडंफार तुम्हाला दाखवलं. अरे 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 डॉक्युमेंट्सचं, अरे बापरे. हां घे. तिथे अशी बंद पडली ना प्रॉब्लेम होऊन जाईल. सो एक्सेप्शन थोडेफार मी तुम्हाला जे सीन सिनरी दाखवले त्यावरून तुम्हाला थोडंफार क्लिक काय कोणाकोणाला पूर्ण क्लिक लक्षामध्ये आलं असेल की हां एक्झॅक्टली कुठली टेस्ट, एक्झॅक्टली कुठली टेस्ट द्यायला चालली आहे साक्षी. सो फायनली डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले आहे. एक काम पेंडिंग होतं, ते काम झालं. आता वे टू टेस्ट. तर चला पाहू. भीती वाटतंय पण कॉन्फिडन्स ठेवावं लागेल, पॉझिटिव्ह वाईब्स ठेवावं लागतील. तुम्हाला तर माहिती आहे प्रिपरेशन कितीही झाली असेल तरी एक्झामच्या वेळेस भीती वाटतेच. ती आयुष्यातली कुठली पण एक्झाम असू देत. तर चला जाऊया आपण टेस्ट द्यायला. मस्तपैकी एक दोन चक्कर मारल्या मग आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुली डन झालं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना एक दोन चक्कर मारल्या नाही त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण म्हणूच शकत नाही, बरोबर नाही का? हा जो गोल राऊंड आहे इथनं टेस्ट ड्राईव्ह द्यायची होती. पुढे तुम्हाला कळेलच पूर्ण व्हिडिओमध्ये. क्लायमेट खास होतो पण भीतीमुळे काय मजाच नाही घेता आली. माझ्या टेस्ट ड्राईव्हला मी सुरुवात केली होती. एक गोल राऊंड असतो, त्याच्यावर चढाव सुद्धा असतो, उतार सुद्धा असतो. केअरफुली चालवावं लागते. जर का गाडी बंद पडली तर आपलं लायसन कॅन्सल्ड, आपल्याला परत ट्राय करावा लागतो. सो बी केअरफुल पीपल. व्यवस्थित चालवा, हळू चालवा, वाटल्यास तर पहिल्याच गिअरवर चालवा. टेस्ट झाल्यावर त्यांनी मेन्शन केलेला नंबर आपल्याला त्यांना सांगावा लागतो जेणेकरून ते टिक मार्क करू शकतील आपला रिझल्ट. 69. ये फायनली आपण चालवली गाडी. करून दिन ते कॅन्सल पाऊन बिन घेऊन तर तुला नाचून राहिले तुझे हँड स्टेडिंग सोडतो लवली ती गडगडी. सो फायनली गजानन महाराजांच्या कृपेने मी न चुकता न थांबवता गाडी न मध्ये बंद पाडता न धक्के धुक्याने व्यवस्थित सक्सेसफुली टेस्ट दिली. तर चला आपण जाऊ आणि फीडबॅक पण जाणून घेऊया. खूप भारी वाटतंय मला. इथे 8 आकडा आहे जो टू व्हीलरच्या टेस्ट ड्राईव्ह साठी नेमला आहे आणि पोलीस ऑफिसर्स व्हेरिफिकेशन इथे होतात. हा झाली आमची एक्झाम. आता आम्ही निघतोय घराकडे.
आणि खूप छान अशी होती, खूप भीती वाटत होती, बट स्टील सो फायनली आम्ही एक्झाम पास आउट झालो आहे. आता लवकरच आमचं परमिट लायसन येऊन जाईल. आमची जी लर्निंग लायसन होतं ते आम्ही फेबमध्ये काढलेलं. सो आम्हाला आजची डेट आम्हाला मिळाली रजिस्ट्रेशनची, कारण लॉकडाऊनमुळे आणि सुट्ट्यांमुळे थोडं मिळत नव्हतं, पण आज आम्हाला मिळालं. आम्ही सगळं रजिस्ट्रेशन वगैरे केलं आणि आम्ही गेलो. 11:00 नंतर कधी पण जावं लागतं, टायमिंग तसं नसतो. गेलो, गेल्यावर एक ना एक डॉक्युमेंट्स तर राहतच, कुठून ना कुठून काही ना काही ते डॉक्युमेंट्स क्रिएटच करतात टाईमवर. मग आम्ही डॉक्युमेंट्स वगैरे छान सगळे सेटअप केले, गेलो, व्हेरीफाय केलं. परत एक थोडं बाकी राहिलं होतं म्हणजे परमनंट लायसन्स व्हेरीफाय करायचं, परत ते केलं. आणि मग तुम्ही बघितलं, मी तुम्हाला सांगितलं भीती वाटते, तर खूप भीती वाटत होती. डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन झालं आणि मग लकीली चालवायला लागली, कारण येते चालवता येते, सगळं होतं व्यवस्थित, पण काय राहते टेस्ट म्हटली की डोक्यावर प्रेशर राहतं त्या प्रकारे. बट चालवली मी छान, सीट बेल्ट वगैरे लावून पहिले फर्स्ट गिअरवरच चालवली, कारण चढाव होता पुढे त्यामुळे, आणि छोटासा राऊंड होता त्यामुळे मग एकाच गिअरवर गाडी चालवली. आणि अभीती होती पण फायनली चालवून घेतली, जे तुम्ही बघितलं आणि व्हेरिफिकेशन नंबर सांगितला आणि येस पास झालो. मग डॉक्युमेंट्स वगैरे कलेक्ट केले डॉक्युमेंट्स आणि झालं. मग ते बोलले ठीक आहे डन. तुम्हाला दाखवलं पण मी की 2-wheeler साठी 8 काढला आहे त्यांनी आणि 4-wheeler साठी 1/2 round आहे, त्याच्यामध्ये चढाव पण इन्क्लूड आहे. सो मग आमचं अशा प्रकारे टेस्ट झाली. आम्ही दी सो आले मी आणि निघणार होते घराकडे. पहिले ब्लॉग एंड करणार होते काय झालं, मला एक एजंटने आवाज दिला, मला बोलले मॅम तुम्हाला सर बोलवत आहेत. तर मी गेले सरांजवळ, तर मला वाटलं काही डॉक्युमेंटेशन मध्ये राहिलं किंवा काय फेल झालो काय आपण असं वाटलं मला क्षणापुरतं. पण मग मला ते सर हसून बोलले, तू व्हिडिओ शूट केलास का? म्हटलं हो सर. काही प्रॉब्लेम का? तर अगं नाही बोलले, तू व्हिडिओ शूट केला तर मला काही कारण नाही कळलं. म्हटलं ऍक्च्युली सर मी ब्लॉगर आहे, युट्यूबला ब्लॉग्स अपलोड करते. ओके ग्रेट. मला वाटलं तेच मी बोललो की ही काही प्लेस एवढीशी खास नाही आहे व्हिडिओ काढण्याला, तर तू का काढला? त्यामुळे मी तुला कन्फर्म करायसाठी बोलवलं. मला थोडी भीती वाटली पण त्यांनी मला रिस्पेक्ट दिली खूप, आणि माझ्या व्हिडिओला त्यांनी डिलीट वगैरे नाही करायला रिस्पेक्ट दिली की हा ठीक आहे, प्रोफेशन करते हरकत नाही. सो भारी वाटलं. मग आता मी निघतोय घराकडे आणि येस फायनली वी पास, फायनली पास झालो. खूप भीती वाटत होती. सो अशा प्रकारे माझी ही टेस्ट होती आणि माझा रिझल्ट पण कळला तुम्हाला पास. सो चला संपवते इथे ब्लॉग, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर पीपल.